जय महाराष्ट्र मित्रांनो असिस्टंट मॅनेजर इन ग्रेड ए यासाठी भरती होते महत्वाचं म्हणजे नाबार्ड यांच्यातर्फे हे अपडेट आलं आहे नाबार्ड काय आहे तुम्हाला माहित नसेल तर सांगून देतो नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या अंतर्गत ही बँक येते आणि यांच्यातर्फे भरती निघाली आहे महत्वाचं म्हणजे फॉर्म भरणं सुरू झालंय दोन सप्टेंबर दोन हजार पासून तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं ते पण तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतोय मग एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय पेमेंट काय असणार आहे किती जागा आहे अगदी तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगतोय व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए यासाठी ही भरती होते आहे आणि भरपूर साऱ्या जागा आहेत महत्वाच्या तारखा तुम्हाला समजून सांगतो जसं की तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकणार पहिली जी तुमची एक्झाम होणार आहे ती सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी होणार आहे टेन्टेटिव्ह डेट हे मागे पुढे होऊ शकते त्यामुळे तुम्ही जर अप्लाय करणार असाल तर हे लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो एकूण जागा किती आहे तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात त्यानुसार तुम्ही ते बघू शकणार आणि भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पोस्ट आहे टोटल एकशे पन्नास जागांसाठी ही भरती होते आहे मग यु आरसाठी किती जागा आहे एस टीसाठी किती आहे एस टीसाठी किती आहे बघून घ्यायचं आहे मग तुमचं जनरल झालं आहे कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून अप्लाय करायचं आहे फायनान्समधून अप्लाय करायचं आहे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं आहे यापैकी जे पण तुमचं शिक्षण झालं आहे त्यानुसार तुम्ही पोस्टला अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे इलिजिबिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय असणार आहे तर इथे बघा तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय अप्ला करणार आहे त्यानुसार इथे दिले जसं की जनरलसाठी तुम्ही अप्लाय करताय मग तुमचं शिक्षण काय पाहिजे जसं की बॅचलर डिग्री इथे मागितलेली आहे मग ओपन मधून म्हणजे यू आरमधून मधून अप्लाय करताय तर किती टक्के पाहिजे साठ टक्के पाहिजे एस सी, सी एस टी डब्ल्यू बी डीमधून मधून अप्लाय करताय तर पंचावन्न टक्के तुमच्याकडे आहे तुम्ही अप्लाय करू शकणार किंवा ग्रॅज्युएट डिग्री आहे एम बी ए झालं आहे पंचावन्न टक्के पडले आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी मधून आहात पन्नास टक्के पडले आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार सेम ॲस तुम्ही कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अंतर्गत अप्लाय करताय तर काय शिक्षण पाहिजे फायनान्ससाठी काय पाहिजे कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय त्यानुसार तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्यासाठी तुमचं काय काम असणार आहे कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे असणार आहे ते पण दिले जसं की बघा कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी अप्लाय करताय मग काय काम तुम्हाला करावं लागणार आहे किंवा तुम्ही फायनान्समध्ये अप्लाय करताय मग त्यासाठी काय काम करावं लागणार आहे डिटेलमध्ये यांनी माहिती दिली आहे जर तुम्ही अप्लाय करणार असाल अमुक पोस्टसाठी जसं की तुम्ही मास कम्युनिकेशन मीडिया स्पेशलिस्टसाठी अप्लाय करताय मग तुमचं काम काय असणार आहे जसं की कंटेंट रायटिंग फॉर व्हेरियस पब्लिकेशन सोशल मीडिया पोस्ट असं तुमचं इथे काम असणार आहे डिटेलमध्ये माहिती दिली आहे आता यासाठी एज क्रायटेरिया यांनी सांगितलं आहे तुमचं सा वय एकवीस ते तीस दरम्यान आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात पण जर का तुम्ही कास्टमध्ये येतात जसं की ओबीसी मध्ये येतात तर तुम्हाला तीन वर्षाची सूट आहे म्हणजे तीस प्लस तीन म्हणजे तेहतीस पर्यंत अप्लाय करू शकताय एस सी एस टीमधून मधून तुम्ही असाल तर तुम्हाला पाच वर्षाची इथे सूट दिलेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे तर तुम्ही इथे बघू शकणार सगळ्यात आधी तुमची प्रिलिमरी एक्झाम होणार आहे जी की दोनशे मार्कांची असणार आहे दोनशे प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये कुठल्या कुठल्या लँग्वेजेस जसं की हिंदी झालं इंग्लिश झालं यामध्ये तुम्ही देऊ शकताय टाइम किती असणार आहे एकशे वीस मिनिटं तुम्हाला मिळणार आहे ओके कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहे तर इथे बघा त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे मग ग्रेड ए साठी जनरली साठी अप्लाय करताय मग त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्यानंतर सिलेबस काय असणार आहे ते पण पी डी एफमध्ये दिले पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तुम्ही जर इथे एलिजिबल असाल अप्लाय करणार असाल तर सिलेबस बघून घ्या त्यानंतर अप्लाय करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे एक्झाम सेंटर्स कुठे असणार आहे जसं की महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद अमरावती कोल्हापूर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे चंद्रपूर सोलापूर धुळे आणि रत्नागिरी हे महाराष्ट्रातले सेंटर मुंबाई, मुंबाई, आहे प्रिलिमरी एक्झामसाठी आणि जर का मेन एक्झाम तुम्ही देणार असाल तर ती तुम्हाला मुंबई नवी मुंबई ठाणे आणि एम एम आर या ठिकाणी जावं लागणार आहे मेन एक्झामसाठी आता यासाठी यांनी ॲप्लिकेशन फी ठेवली आहे जी की नॉन रिफंडेबल आहे जसं की ते बघा सहाशे पन्नास रुपये फी आहे आणि इंटिमेशन चार्जेस दीडशे रुपये म्हणजे टोटल इथे आठशे रुपये परीक्षा फी ठेवली आहे तुम्ही जर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डीमधून अप्लाय करताय तर तुम्हाला फक्त इंटिमेशन चार्जेस आहे म्हणजे दीडशे रुपये फी इथे असणार आहे बाकीच्यांसाठी आठशे रुपये फी इथे ठेवलेली आहे आता इथे पेमेंट किती असणार आहे तर पोस्टनुसार इथे पेमेंट दिलाय म्हणजे सुरुवातीला तुम्हाला चौवेचाळीस हजार पाचशे पासून पेमेंट सुरू होतो जो की एकोणनव्वद हजार दीडशे रुपयांपर्यंत जातो आणि भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला इथे मिळतात जसं की तुम्ही इथे बघू शकणार हाऊस अलाउन्स इटीसी इथे भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात आता त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं तर बघा या एफमध्ये सगळी माहिती दिलेली आहे तुम्हाला जस्ट या वेबसाईटवर यायचं याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल एसवर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं आहे मग सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ऑलरेडी जर तुमचं या आय बी पी एस ऑनलाईन डॉट एस डॉट इन यावर तुमचं अकाउंट असेल जस्ट तुम्हाला जस तुम्हा इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड सिक्युरिटी कोड टाकून सबमिट करायचं आहे आणि इथे सुद्धा दिलं आहे हाऊ टू अप्लाय हे पाहून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार तर चांगली भरती आहे भरपूर साऱ्या जागा आहेत जे इलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा अशा जॉब अपडेट बिझनेस आयडियासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय जह महाराष्ट्र